चना मसाला करण्यासाठी सर्वप्रथम आता आपण चणे बॉईल करून घेऊया। आता कुकरला 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घेऊया। आता आपल्याला ग्रेव्हीला 2-3 कांदे, 2-3 टोमॅटो लागतील आणि आता हे आपण मिक्सरमध्ये घेऊन यांना ग्राइंड। हे बॉईल केलेले चणे त्याचं थोडं पाणी राहून द्यायचं, तेच ग्रेव्हीला वापरायचं। सुके मसाल्यांमध्ये आपण घेतला आहे लाल तिखट, हळद, मीठ, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि ही आता आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली ना ती आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर, कढीपत्ता आणि ऑइल। आता इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे, तर चला आपण चना मसाला बनवायला सुरुवात करूया। इथे आपण तेल घेतलं आहे, मी कमी तेलामध्येच बनवते। आता तेल तापल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडा कढीपत्ता टाकायचा आहे। हिंग टाकून देते आणि हे आपले केलेली ग्रेव्ही आपण यामध्ये टाकून देऊ। या ग्रेव्हीमध्ये मी लगेच हे सर्व मसाले टाकून देते। आता यांना चांगलं मिक्स करून घेऊया आणि तेल सुटेपर्यंत यांना कमी गॅसवर झाकण ठेवून 4 ते 5 मिनटं चांगलं शिजून देऊया आणि त्यानंतर याला तेल सुटेल। तुम्ही पाहू शकतात मस्त आता तेल सुटलं आहे मसाल्याला। आता मसाल्याला तेल सुटल्यावर आता हे चणे आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता आमच्या घरामध्ये रस्स्यावाली ग्रेव्ही खूप आवडते सर्वांना। ज्यांना समजा घट्ट सर अशी थिक बनवायची असेल तर त्यांनी एवढं पाणीमध्ये पण शिजवली तरी चालेल। मला थोडंसं आम्हाला भाताबरोबर फार आवडते खायला, तर आम्ही हे उरलेलं पाणी टाकूया आणि आता याला काय करूया आपण उकळी येईपर्यंत मस्त शिजून घेऊया जास्त फ्लेमवर। आणि एकदा उकळी आली की फ्लेम कमी करून 15 मिनटं याला कमी फ्लेमवर मस्त शिजून देऊया। म्हणजे काय होतं ते मसाले एकजीव होऊन छान चना मसाला छान लागतो। तर छान उकळी आली आहे मस्त आणि बघू शकतात चणे पण छान शिजले आहे। आता आपण याच्यामध्ये शेवटी कोथिंबीर घालूया। अशी मस्त कोथिंबीर टाकूया, भरपूर कोथिंबीर टाकूया। जवळ ये जरा। बस अशा प्रकारे आपला चना मसाला तयार झालेला आहे। ही मी छान घडीची पोळी केलेली आहे, तुम्ही घडीच्या पोळीबरोबर खा, भाताबरोबर खा, भाकरीबरोबर खा। आता उन्हाळ्याचा टाइम आहे तर मी मस्त कैरीचं लोणचं, छान साबुदाण्याचे पापड याबरोबर मी हे सर्व केलेलं आहे। तर तुम्ही पण बनवा आणि मला सांगा कमेंट्स करून की ही रेसिपी कशी झाली ते। बाय बाय।